हिंदूंवरील वाढत्या आघातांच्या घटना पाहता हिंदू संकल्पना असंविधानिक ठरू पाहणाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी प्रांतीय हिंदू अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे त्यामुळे हिंदुत्वाच्या कार्याला गती देण्यासाठी या अधिवेशनाच्या माध्यमातून आपण संघटितपणे प्रयत्न करू असं प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र कोकण गुजरात गोवा या राज्याचे समन्वयक मनोज खाडे यांनी केलं आहे अधिवेशनाच्या प्रारंभी शंखनाद करण्यात आला तसंच सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरू स्वाती खाडे दीपाली मतकर पंचमुखी हनुमान मंदिराचे विश्वस्त आणि उद्योजक सत्यनारायण गुर्रम यांच्या हस्ते दीप करण्यात आलं या अधिवेशनाला सोलापूर धाराशिव लातूर बीड येथील एकशे भ्रष्टाचार हिंदुत्व दिलेला कायदेशीर लढा याविषयी माहिती दिली गेली यावेळी समितीचे सोलापूर जिल्हा समन्वयक राजन बुगणे म्हणाले मंदिर ही पर्यटन स्थळ नसून ती हिंदूंसाठी ऊर्जा स्त्रोत्र आहे त्यामुळे त्यांचं पावित्र्य जपणं हे प्रत्येक हिंदूंचं कर्तव्य आहे या कार्यक्रमास असंख्य हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते